problem with the fisheries department is run by fish mafias. That is the problem. Basically, I mean, we are not trusting this fisheries department whatsoever. It's all like edge. फकाणा कशी झाल्यात इश्यूज आर द जेटी देर इज नो क्लेनलीनेस नो टॉयलेट्स मागीर ते द जेटी इज इन रुन्स देर आर इट इज मेड एज अ स्क्रॅप आमकां ट्रॉलर ओनराक बोट्यो लावपाक लुगार ना बोट्यो ट्रॉलर्स दे कांट गो बिकॉज डेप्थ मेळना सँडबार येवन ते बोट्यो लागून थिंगा सँडबार उदक मेळना थिंगा लागून उरता मागीर ते आनी बोट्यो वचून रेस्क्यू करूंक हाय टायड तेजेरू येवपाक मेळटा लो टायड जालो म्हणटा वचोंक मेळना ड्रेजिंगाचो व्हडले स्कॅम देर इज नो स्ट्रीट लायट्स ऑल्सो नो कॅमेराज ऑल्सो सरकार कितें सांगता दीस इज गोवा इज अ ओपन डेफिकेशन स्टेट सारकें मरे आज यो तूं सकाळचो यो सांजचो यो हे लायन येना ते शेतांत ओपन डेफिकेशन फुली तुका जाय जाल्यार व्हिडियो दिता हांव नमस्कार आमी आसा कुटमोण जेटीर कुटमोण जेटी गोंयची सगळ्यांत व्हडली जेटी हांगा अराउंड 300 फिशींग ट्रॉलर्स आसा आनी हांगा खूब एक्टिविटी चालू आसा आनी सो वन ऑफ द मेजर फिशींग हब ऑफ गोवा आनी आमी आयकलां की हांगा खूब बारीक बारीक प्रॉब्लेम्स आसा ते ट्रॉलर बोनस आसा तांकां खूब कितें कितें प्रॉब्लेम्स येता सो आमी मुद्दम हांगा आयल्या कुटुंबान जेटीर पळोवपाक की कितें प्रॉब्लेम्स हे जे ट्रॉलर बोनस आसा ते फेस करता आमच्या वांगडा आसा सावियो डिसिल्वा सावियो इज अ एक्स प्रेजिडेंट ऑफ कुटुंबान बोट ओनर्स असोसिएशन आनी इज अ वेरी एक्टीव मेंबर ताजी बोटी आसा सो आमी तेजे कडेन आमी विचारपाक आयला की बाबा एज अ ट्रॉलर ओनर कितें प्रॉब्लेम तो फेस करता आनी हांगा कितें चेंजीस जावपाक जाय हें आमी ताजे कडेन जाणून घेवपाचो प्रयत्न करया सावियो बाब वेलकम थँक्यू निरज बाब कितें बेजिकली हांचे प्रॉब्लेम्स आसा आनी जे मेन म्हणल्यार कितें हे जे माउथ ऑफ रिवर हो लास्ट 40 इयर्स हे प्रॉब्लम चालूच आसा सरकार आश्वासनां दीत आसा हे कोतलो 2016 दिले आज 2024 आज पर्यंत हे काम जायना प्रॉब्लेम सॉल्व जायना हे एक्झॅक्टली हो प्रॉब्लेम माउथ ऑफ द रिवराचेर माउथ ऑफ द रिवर इज वेरी कितें देखून हांव तुमकां स्पेशली माउथ ऑफ द रिवराक व्हरोन दाखोवपाचें कशी हालत बिकॉज ते कितें जाता सँड बार येवन पडटा आफ्टर एवरी रेन आनी हे कितें करता कॉन्ट्रेक्ट दिता कॉन्ट्रेक्ट ड्रेजिंगाचे ते सगळे ड्रेजिंगाचे पयशे खावपाचे धंदो एवरी इयर ड्रेजींग म्हूण करता बरे कोट्यांनी पयशे जाता ते पत्ते सेम थिंग प्रॉब्लेम सॉल्व जायना कित्याक हाजेर एक 2016 कितें एक जेटी प्रपोजल आनी आमचो माउथ ऑफ रिवर एक ट्रेनींग वॉल म्हूण प्रोजेक्ट आसलो तो कांय कारणाक लागून हे फिशरीजाक लागून आयज पर्यंत जालना पयलूय असेंब्लीन म्हाजेर बरोच बोवाळ जालो असेंब्लीकूय बोवाळ जाला आनी आतां म्हाका आमचो साऊथ गोवाचो MP कॅप्टन विर्यातोनूय कॉल केले रिगार्डींग द डिमांड्स ऑफ फिशरीज वीच वील बी रेज इन द पार्लमेंट टुमोरो सो आय हॅव गिवन हिम ऑल द अपडेट ऑन दीस वॉट इज हॅपनींग एन आय सो आय होपफुली ही वील रेज इन द पार्लमेंट हो सेंट्रल गव्हर्मेंटाक लागता फिशींग सो प्रोजेक्ट आसा तो सेंट्रल आतां ते कितें सांगता ते देर इज नो फंड्स म्हूण सो फंड्स येयल्ले पत्ते गेले कितें ते सांगता ते आमी मिसमॅनेजमेंट बेजिकली आनी वी आर नॉट ट्रस्टींग दीस फिशरीज डिपार्टमेंट वॉट्सएपर सगळे हे फकाणां कशीं जाल्यात सिरियस ना इश्यू ऑफ द फिशरमॅन अँड स्पेशली एट कुटुंबण जेटी तुमकां आतां फ्रॉम माउथ ऑफ रिवर आय वील शो यू वॉट इज द इश्यूज एट द जेटी देर इज नो क्लेनलीनेस नो टॉयलेट्स मागीर ते द जेटी इज इन रुन्स देर आर इट इज मेड एज अ स्क्रॅप आमकां ट्रॉलर ओनराक बोट्यो लावपाक लुगार ना आनी फिशरीज डिपार्टमेंट आतां एक कायदो काडला 2016 एक फॅमिलीक ओनली 2 बोट्स म्हळ्यार आमकां दे आर डिप्रायविंग द फिशरमॅन टू एक्सपांड द बिजनस पूण आनी दुसरे जायते दुसरे गांवचे येता दे आर गिवींग लायसन्सीस टू एनी वन वॉट इज दीस दीस इज वॉट गोईंग ऑन एट द फिशरी दे शूड स्टॉप दीस इमिजिएटली वॉट इज हॅपनींग एट इन द फिशरीज डिपार्टमेंट एक्झॅक्टली अरे एक कार बिजनस येला हे रेंट काय यू आर गिवींग 20 हे काज बिजनस तू एक एकले ओनर आहा पूण आमकां ट्रेडिशनल फिशरमॅन जे आहाय तेमकां ओनली 2 बोट आनी चडशे ओनर आहा ते हांचे लोकल
ट्रेडिशनल फिशरी. यस एक्जैक्टली. आणि हांगा कितें जालां, आतां भायले येवपाक लागल्या बिकॉज फिशरीज हॅव आर गिवींग लायसन्स टू एनी वन. पयलें कितें आसतालें, एक आमची दोन सोसायटी आसा हांगा, फेडरल युनियन म्हण आसलें, यू हॅड टू टेक परमिशन एन ओ सी फ्रॉम देम एन्ड देन फिशरीज इशू इशू. आणि आतां ते कायदो आणि हें जालां. एक बिजनेस आशिल्लो जो गोंयकारांच्या हातांत आशिल्लो तो सुद्दां आतां हळूहळू करून तशेंच जालां. आतां हे आतां तूं पयरू आयकलां आसतलें प्रायवेटायजेशन ऑफ कोट्टाली जेटी. आरे कितें चल्लां, सरकार प्रायवेटायज करूंक सोदता. आमकां जे ट्रेडिशनल बोटकारांक हें जें जाय, आरे हांगा पयशे मोडात आनी यू ऑल आर डुईंग दॅट पी पी पी, हे प्रायवेट पब्लीक हे पार्टनरशीप, आनी काडून तुमी आमचे पयशांचे टॅक्स पेयर्स मनी हे तुमी करता आनी प्रायवेट पार्टी दिता, हें कितें चल्लां? एक्झॅक्टली. तुम्ही वयल्यान लोकल हेल्प फिशरमॅनांक हेल्प करपाक जाय, हेल्प जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, आमचे सेल्फ एम्प्लॉयड जनरेटिंग रेवेन्यू फॉर द गव्हर्नमेंट. एक आतां चोय, आमचे वी आर जनरेटिंग रेवेन्यू हे, पूण एक बोटीर एक 30-40 लेबरर आसताय ते खंयचे आउटसायड स्टेट, पूण जॉब मेळटा, जॉब मेळटा, वी आर क्रिएटिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी आनी सी द अमाउंट ऑफ फॅमिलीज दे आर लुकींग आफ्टर. आनी हो आमचो सरकार जे, आनी एक आसा प्रधानमंत्रीचे हे मच्छी हे योजना कितें, तेजेर तुका इन्शुरंस मेळटा, ते दिसा इन्शुरंस आतां बंद केला. आमी गोंयकारांक दितले खंय, भायले कोण येता तेंकां मेळचें ना, हें कितें कायदो? आरे ह्यो बोट्यो चलोवपाक आमचे गोंयकार कोण आसा? सगळे भायलेच न्हू, बट ते भायले म्हणजे भायले न्हू, ते इंडियन लायफ इम्पॉर्टंट ना. एक्झॅक्टली. तेंकां हे इन्शुरंस करूंक, ओ हांव नको फिशरीजाचो कायदो चलता. म्हणजे दे आर इनसेन्सिटिव्ह टू द फिशरमॅन आणि फिशिंग कम्युनिटीज. देयर इज द प्रॉब्लेम विथ फिशरीज डिपार्टमेंट इज रन बाय फिश माफियाज. दॅट इज द प्रॉब्लेम, दॅट शुड बी स्टॉप्ड इमिजिएटली. तुम्ही सामके त्या असेंब्लीक म्हणटा न्हू, सूट घालून ते एजंट भोंवता, ते भाशेन आमचे फिशरीज डिपार्टमेंटा. रियली सॅड. इट इज सॅड, इट इज सॅड. इफ यू कम एक्च्युली, इफ यू कम सी द रियलिटी, हांव फिशरीज मिनिस्टर भाषणां दिता, आय डोंट थिंक हीज इवन इवन नॉट सिन्स हीज बिकम अ फिशरीज. पयलो बी येयलो जाल्यार म्हाका खबर ना, ते कुडबोण जेटी खूंय आसा ती खबर आसा जाल्यार तेय ना. गोंयची जर सगळ्यांत व्हडली जेटी जर येवन जर मिनिस्टर विजीट करना जाल्यार मागीर आनी कितें? दीस इज द हायस्ट रेवेन्यू इन कुडबोण जेटी गोईंग फॉर द गव्हर्नमेंट, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. आतां पळय, आतां यू टेक दीस, दीस इज ऑफ द माउथ ऑफ द रिवर आमचे. आणि हे ऍक्च्युली आता ही आम्ही रिवर उदयचंद तरी मेंशन करता, दिस इज सा रिवर, मोबर बीच. मोबर बीच हिंगाली ती काट जाऊन जाऊन खंय पावल्या तिचं. इट वॉज लाईक दॅट फ्रॉम हियर. ओके. आता हे काट जाऊन जाऊन इट इज डिस्ट्रॉईंग, बट गव्हर्नमेंट इज नॉट डुईंग. ही एंट्रन्स, ही आता एंट्रन्स, दे शुड बिल्ड अ रिटेनिंग वॉल हियर. हे हो प्रोजेक्ट जावपाक जाय. ओके. आणि आता तुम्ही खंय कशी रिटर्निंग वॉल कशी जावपा आसा? हे ते तेंचे प्रोजेक्ट, वी हॅव गिवन एवरीथींग. आमचे सोसायटी कितकोन हे सगळे बिकॉज ऑफ दी सँड बार प्रॉब्लेम कितें जाता तुमकां? आमकां वचपाक येवपाक त्रास जाता. सी आतां धाकटे बोटकार हे आमचे फिशींग पुनेलकर, तेमकां आतां चोय तुका लारां मारता सामकी, लारान वसोंक ते अशें करून वेव आसल्या वसोंक ते, बिकॉज इट इज व्हेरी डेंजरस. माउथ ऑफ रिवर वीच कनेक्ट सी एन रिवर and it is dangerous place. Ata asle munshang je bahir osang jara osang meona, tashes botio trawlers they can't go because depth meona sandbar even the botio lagun dinga samko ek narrow ek yaha sa thai ha to inga ek narrow sa one boti pass tapa sakna boat boti sort ek boat japa difficult sometimes kide sandbar udak meona tinga lagun utta mai te ani botio osan rescue karu and this is the only way to go in the sea. Yes exactly. Tumka ani dusra ani ani kaish na and dekho water sarke tumche proper na ani problem kide ata ata yeile bitor only on high tide amka yopak meota हाय टायड, हाय टायड तेजेरूय येवपाक मेळटा, लो टायड जालो म्हणटा असो मेळना. मागीर कितें आतां हिंग सो वरां बोट आमचे भितर उरल्यो आनी प्रोब्लम आमकां मानायेचे प्रोब्लम देखो ऑल ओवर द प्लेस. बोट आयडल उरली, आयडल आयडल उरली. आतां कितें हें जालें जाल्यार वी डोंट हॅव टू वरी, द बोट वील कम एम्प्टी द कॅच, दे वील गो बॅक एनी टायम. यू कॅन कम एनी टायम, यू कॅन गो. आतां हे पयल्या तुमी, आतां स्टोन्स पयल्या, दॅट वॉज ब्रॉट इन 2016 फॉर दीस प्रोजेक्ट. तशेंच अजून तशेंच आसा.
आटी वॉल घालपाची येते फिशोनानी ना ए स्टोन्स असे बाहेर बाहेर वरून ते ब्रेक वॉटर सिस्टम ब्रेक वॉटर करपाचले ते आजून ते ना अजून जाऊन आता असेंब्लिंग ते चालता मुद्दा पण एश्योरन्स देता पण काय जायना नथिंग इज हॅपनिंग 40 इयर्स हॅव पास नथिंग नो डेव्हलपमेंट इज हॅपनिंग हियर ओनली दे आर स्पेंडिंग मनी एव्हरी इयर दे आर स्पेंडिंग मनी इन द नेम ऑफ ड्रेजिंग 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 आचो ओल्ले स्कॅम पायरो जायना तितूंक आसा कोण आमचो एक देवा कडे उलयता तेजो एक कॉन्ट्रॅक्ट आसा थिंगा तशें चलता तें एकटाकूच मेळटा कॉन्ट्रॅक्ट एकटाक एकूच आहा जे मुनीस आसा सरकारान आहा तेंकाच मेळटा सगळें सेटींग सगळें फूल सेटींग आनी इतले पयशे एक टायमार स्पेंड केले ड्रेजींग पयले जाल्यार ते हाडटा ते ड्रेजींग करता आसून माती येना फक्त उदकूय येता सो आतां हे पसून पळय खंय पावला ते दीस इज मोबोर मोबोर बीच अदर सायड इज द बीच इवन रिटेनिंग वॉल इज रिक्वायर्ड ऑन दीस सायड ऑल्सो कित्याक हे सगळे काड काड म्हाका दिसता आनी एक 10 वर्सां हेच आसपा ना बिचीस वतलो सो भितर भितर वता दर्यो भितर वसत आसा हय वसत आसा न्हू तूं खूंय पावला पळय देर आर इवन ते घरां आसा ती आनी घरां आसा न्ही घरां आसा न्हू हिंगा लोकल हाउसीस त्या सायडीन दर्यो हय हय लोकल हे फिशरमॅन हाउसीस तांकां डेंजर आसा सामकें सामकें सो हे काम आमचे डब्ल्यू आर टीचे रिटेनिंग इन द रिवर तेमी करूंक जाय न्हू ते जायना कांय ना एक्चुली तो तुमचो सेट तुजो इशू जो सॉल्व जाल्लो आमकां दीस वॉज द मेन 90% इशू हॅव सॉल्व आनी गव्हर्मेंटाक रेवेन्यू मेळटलो न्ही यू वील डू मोर प्रोडक्शन एक्झॅक्ट मोर रेवेन्यू फॉर द गव्हर्मेंट गव्हर्मेंट फॉर प्रायवेटायज करूंक भोंवता इतले सो रियली सॅड दॅट द गव्हर्मेंट इज ट्रिटींग दीस जेटी येस नाव देर आर सम बोट्स म्हणजे आमचो फिशरमॅन सो हय आतां कितें जाता जायत्यो बोटी आनी हाय टायड येयलो म्हणटकच रावपा पडटा आतां कित्याक रावताय ते आतां हे रेडी आहा ह्यो बोट्यो आतां नेट्स बी सगळीं रेडी पूण कितें आतां हाय टायड आसल्यार वसोंक मेळटा ना जाल्यार लो टायड आसा काय ना हाय टायड लो टायड हाय टायड लो टायड ना आतां कित्याक कळना तें हाणा लो टायड आसल्या पसून उदक बरें तें दोंगरा वयलें उदक येता न्हू सो तें पावसाचें उदक तें कळना आतां हेजेर पयलें जाल्यार डिझल सबसिडीचेर आनी डिझल चय डिझल सबसिडी आतां जाय ते जाण म्हणटा हे भोटकारान सबसिडी सबसिडी म्हणटा हय सो आतां इट इज गोईंग फॉर लो टायड ना सो वन्स यू गो टू हे गॅस स्टार्ट जालें की बोटींग वसोंक मेळना देर इज नो चान्स रिगार्डिंग दीस वेट रिव्यू आमचे जायते लोक इन सोशल मिडिया म्हणटा हे भोटकारांक कित्याक सबसिडी दिवची आतां हांव लोकांक सांगूंक सोदतां कितें मिसगायड जायना खंय वी आर नॉट गेटींग एनी सबसिडी जे आमकां सबसिडी जे म्हणटा न्हू देट वॉज वेट रिइम्बर्समेंट जे आमी भरताले ते आमचेच ते गोवा गव्हर्मेंट फक्त वेट तुमकां रिइम्बर्स जातले सबसिडी कित्याक बोट बांदूंक ना झाडांक येवपाक पसून आमकां एक सबसिडी ना आज अग्रिकल्चर लोन म्हणटा आमी अग्रिकल्चर लोन इज मोर देन अ कार लोन टुडेज अग्रिकल्चर लोन इन अ बँक वे आय गो टू बाय I go to buy a boat if I'm a fisherman आतां कितें जालां जायते आमचे हे आसा कसो लोनाक आतां बोट घालूंक गेलो सो देर वॉज समथींग 14 आतां 11% कशें जालां पूण इफ यू गो टू बाय अ कार इट इज समथींग 6 or 7% सो यू पे मोर इंटरेस्ट अरे वॉट इज द पॉइंट ऑफ हॅविंग अग्रिकल्चर तर सरकारान हेजेर हे करूंक जाय ना इफ यू आर इन्वेस्टींग इन अग्रिकल्चर यू शूड गेट सबसिडी आतां प्रधानमंत्री कसले हे काडला लोन दिवपाचे तेजेर मेवता 10 lakh 10 lakhs बोट खंय चलतले आनी मागीर दुसरें आनी 10 lakh वयर काडटा जाल्यार यू नीड अ कॉलेट्रॉल कितें दवरूंक पडटा कॉलेट्रॉल
आता हे धाकटे बोटकार जे बिजनेस तेंचे कडेन खंयच्यान हाडटले. सो दॅट इज द प्रॉब्लम. सो कसलो सबसिडी आनी कसलो फायदो गव्हर्नमेंटाचो कांयच ना. आमकां ते सबसिडी लायफ जॅकेटीचे दिता. ते लायफ जॅकेटीचे सबसिडी दिता आनी कितें कितें ते फिशींग बॉक्स म्हणटा ती आमकां यूज जायना ते ती दाखयता ते. पूण सारके एक्चुली आमचे बोटकारांक सबसिडी ना. येदो व्हडलो गोंयचो ट्रॅडिशनल बिजनेस जाता भितर गोंयकार इनवॉल्व आसा अशे बिजनेसाक जर आमी सबसिडी दिना आनी जर ताका ते सपोर्ट दिना जाल्यार मागीर वॉट इज द यूज. आमी एक क्वेश्चनूय टेबल केल्लो इन द असेंब्ली बाय युरी आलेम हेजेर. ती तेंचो उत्तर कितें दिला फिशरीज मिनिस्टरान की आमी खंय लोकांक सवाय नुस्त्या दिना आमी पावयना तेंकां. आरे पावयना तें बरें हा तूं पावयना जाल्यार तुमी सबसिडी खंयची दिता. आमचे डिझल आज डिझल पयल्या 90 रुपया 100 रुपयानूय आसलें. खंयच्यान आमी बंद केलें तेंच्यानी. आमी दिता देर इज नो दीस थिंग दॅट वी डोंट गीव डिस्कावंट. हे लोकांक फटयता. इट इज द मार्केट प्रायस गोज अकॉर्डिंग टू द मार्केट. चड प्रोडक्शन जालें ऑटोमॅटिकली प्रायसीस वील गो डाउन. यस एक्झॅक्टली. सिंपल बट यू कॅन से दॅट वी आर नॉट गिविंग इट टू द एंड कस्टमर्स दॅट वी आर नॉट गिविंग डिस्काउंट. सो यू आर नॉट हेल्पिंग यू टू इंक्रीज द प्रोडक्शन. एक्झॅक्टली. अँड देन यू आर सेइंग दॅट प्रायसीस आर हाय. सो हांव कितें म्हणटा सरकार तूं आमकां सबसिडी डिस्काउंट दिना म्हूण तूं बंद करता जाल्यार ह्यो लायफ जॅकेट तेंचेर तेय काड न्हू. तुमी फीश फोल्ड करूंक एक सबसिडी दिता. फीश फोल्ड्स म्हणटाय ते बोटी तेजेर दिता सबसिडी. तेय बंद कर. त्यो कित्याक दवरल्या ओली वाय वेट रिम्युन्सिपलिटी. इट इज नॉट सबसिडी. इट इज वेट रिम्युन्सिपलिटी. आरे आमचे जे स्टेट कर्नाटका नेबरींग स्टेट कर्नाटका महाराष्ट्रा थंय दिता मरे. थंय दिता आमकां गोंयकारांकूय कित्याक दिना. सो दॅट मिन्स आमकां महाराष्ट्रान मेळटा 100% थंय आसा. आनी थंय कर्नाटका इट इज ऑन द काउंटर. द प्रॉब्लम इज इन गोवा. दीस गव्हर्नमेंट इज नॉट फेवरेबल टू लोकल बिझनेसमॅन. एक्झॅक्टली. दे हॅव टू रिप्लाय टू दीस वॉट फिशरमॅन आर डिमांडींग. बिस्ते सांगले म्हणून जाणा. दे हॅव टू आय डोंट नो वाय दे हॅव नॉट गिवन फॉर लास्ट 3-4 इयर्स. फिशरीज डिपार्टमेंट आसा येदे व्हडले आमचे आनी येदे व्हडले मशिनरी आसा येदो स्टाफ आसा. कितें करता हाव इट इज हेल्पींग यू ऑल. तुमकां कितें तो हेल्प जाता कितें. नो फिशरीज डिपार्टमेंट आर हेल्पींग द फीश माफियाज. ओ देर आर फीश माफियाज ऑपरेटींग इन गोवा रनिंग द ट्रॉलर्स एन दे आर हेल्पींग ओनली देम. दॅट इज द प्रॉब्लम. आतां पळय हो जेटी आज लुगार खंय पावला. नाव ही न्यू जेटी गेल्ली. इट वॉज 30 मिटर्स. 30 मिटर्स म्हळ्यार हांगा पावताली ती. आमी झगडून ती जेटी आज बंद केली. बंद केली म्हळ्यार कितें ती झगडून आमी 15 मिटर्स हाडली. 15 मिटर्स हाडून तरी आपूण आमकां प्रॉब्लम जागो पावना. जागो पावना. आतां इतल्यो बोट्यो ह्यो बोट्यो आतां हे हांगा बोट आयल्यो जाल्यार लागल्यो. बिकॉज इट इज दीस इज द चॅनल. ते सुकतेचे दिसती पडले सगले. आतां कितल्यो बोट्यो चय. दीस इज द न्यू जेटी. ओके न्यू जेटीर पळया थंय सगळे स्क्रॅप लावून दवरल्या. इट इज अ हॉस्पिटल. 2000 स्क्रॅप बोटी थंय आहा. त्यो स्क्रॅप तडयो लायल्या कळ ना कळ ना. स्क्रॅप बोटी जायत्यो आसा. आतां फिशरीज कितें करता एवरी इयर दे पूट अ नोटीस ऑन दर बोट रिमूव म्हूण. 3 वर्सां जालें तेंच कांय ना. नो एक्शन ओनली पेपर. आतां कितें जालां 2019 समथींग इट वॉज रेडी 226 मिटर्स ऑर जेटी न्यू जेटी. ओके 2019 इट वॉज स्टार्टेड इन 16 समथींग 19 जस्ट बिफोर 20 तेन्ना रेडी जालें. आज पर्यंत तेजेर इनॉग्रेशन जालें ना. एन्ड इट इज मेड अ हॉस्पिटल. दे आमी दॅट डिमांड इज दे फॉर इयर्स ना. लास्ट 2-3 वर्सां झगडटा हे क्लीन करून दिया म्हूण. आज पर्यंत ना. तुका आनी एक बोट कालूच बुडलेली हिंगा आसली ती काडल्या दिसता म्हाका. असले त्यो हॉस्पिटलांतल्यो बोट त्यो बुडोवन थिंगा बुडोवन हिंगा हाडून ते आतां वयल्या दिसता. असलो एक हे परिस्थिती आहा हे धक्यात होच यूज जाता तो फ्रॉम इयर टू इयर. दीज आर ऑल ऑपरेशनल बोट्स. आतां लावपाक मेळना म्हूण 3-4 जाल्या. कित्याक बोट्यो लावपाक मेळना. आज तारीख कितें आज 4th. आ 1 तारीख आमचो सिजन स्टार्ट. ह्यो फिशरीजान क्लियर करूंक जाय आसल्यो. सो अजून रेडी जावंक ना. स्टाफ आसा पूण इनइफेक्टीव. आतां सेक्युरिटी आयल्या फाटल्या दिसांनी आमी तें सांगता. सेक्युरिटी आसून हांगा चोरयो जाल्या. कोणाचें डिझल चोरलां कोणाचें चीम चोरलां बॅटरी चोरल्या. हांवें एक कंप्लेन घायल्ली आहा. आमचे
आमचे बोटीन किते मिसचीवियस एक्टिविटीज केल्या पण कॅमेरा ना हांगा सीसीटीव्ही कॅमेरा बी ना काहीच ना देयर इज नो स्ट्रीट लाइट्स आल्सो नो कॅमेराज आल्सो नो स्ट्रीट लाइट्स नाईट टाइम देयर आर नो लाइट्स सोसायटी हॅज ऑलरेडी रिटन ऍप्लिकेशन अँड वी हॅव आस्क फॉर परमिशन एनओसी आम्ही घालून दिता म्हणून आज पर्यंत मी परमिशन दिलं ना एनओसी तांगा किती सांगला फिशरी वी मेड अ लेटर फ्रॉम फेडरेशन आमचे न्यूजाला ते सगळे एकटा येऊन आम्ही एक फेडरेशन गेला आणि तेजेर आम्ही एक तांगा लेटर केले उलयले बी आणि लेटर करूक लायले दॅट सेईंग दॅट वी आर गोईंग टू फंड अप फ्रॉम आवर ओन मनी वी आर जस्ट गिव्ह अस एनओसी टू पुट द बुलर्ड्स देन स्ट्रीट लाईट्स आणि आमचे हेजे सीसीटीव्ही कॅमेरा अजून पर्यंत ती रेडी दिनात सो दॅट मीन्स द डिपार्टमेंट इज कम्प्लिटली डिफंक्ट दॅट इज द प्रॉब्लम दे आर ओनली लिसनिंग टू द फिश माफियाज फिश माफिया तुमच्या हांगा बी आसा जेटीर ऑपरेट करता 100% ऑल ओवर गोवा 100% ते किती करता बेसिकली वॉट दे आर रनिंग द डिपार्टमेंट ऑन द ते म्हाका दिसता ते रिमोट कंट्रोलाचे ते फिशरीज डिपार्टमेंट आता चलता सो तांचे काम जाता त्यांचे काम जाता ते फिशरीज मिनिस्टरूय इनएफेक्टिव्ह आसतलो ना ही शूड कम एट द जेटी प्रॅक्टिकली कम अँड सी वॉट इज हॅपनिंग एक्झॅक्टली इट इज हिज जॉब नो ही शूड कम अँड सी आता आमचे ते सेक्युरिटी आहे नाथिंग त्यांचे कामां किती फत गेले नुसत्याचे पोते घेऊन गेले कामार देर इज नथिंग असले जाला ते नुसते मेळटा तांकां कोणाक पडोंक गेल ना फिशरीज आय हॅव नो आयडिया बट देर इज अ सब ऑफिस एट ऑफिस करता कितें एक्चुली कितले सर्वेयर आसा हांव नको कितें करता कसले सर्वे करता तेंच दीस इज द प्रॉब्लम वी आर फेसिंग एट कुटबोंड जेटी इट्स रियली सॅड दॅट इजली इवन सेम थिंग वीथ टॉयलेट्स टॉयलेट्साचे येयले धा टॉयलेट आसा सुलभ हांगा न्यू टॉयलेट येयले तेजेरूय आम्ही एलएक्यू टेबल केलो लास्ट असेंब्ली सेशनाक थंयच बी आन्सर दिला ऑलरेडी इन्स्टॉल आनी ऑपरेट आज पर्यंत तसे ओपन जालो ना सो फोटींग पोणा चल्ले तुका जाय जाल्यार वचून पळय ते आनी एक टेन टेम्पररी घायल्ले तेय ओपन जालो ना वी आर हॅव्हिंग अराउंड 3,000 लेबरर्स एक्झॅक्टली इतलो स्टाफ इतलो लोक 3,000 लेबरर्स यू डोंट इवन हॅव 10 टॉयलेट्स ऑपरेट हायजिनिक इश्यू होतलो व्हडलो हायजिनिक 100% इफ यू गो टू आता गोवा सरकार आमचो सरकार किती सांगता दीस इज गोवा इज अ ओपन डेफिकेशन स्टेट सारखे मरे आज यो तू सकाळचो यो सांजचो यो हे लायनी ना ते शेतांक ओपन डेफिकेशन फुली तुका जाय जाल्यार व्हिडिओ दिता हांव असले चाललं बिकॉज यू आर नॉट प्रोव्हायडिंग टॉयलेट यू आर नॉट प्रोव्हायडिंग अँड इवन गेटिंग रेव्हेन्यू फ्रॉम दिस जेटी एक्झॅक्टली द टॉयलेट्स विच यू हॅव प्रोव्हायडेड इट्स सुलभ ते कितले घेतात 10-15 रुपया घेतात अरे हे लोक किती परवडटा तांकां दे आर नॉट पेईंग ते फारी करूंक पडटा म्हणजे शेतांक वयता सो आय अर्ज द सरकार गव्हर्नमेंट हे सुलभ जे आहे तुम्ही घेयात आय थिंक यू ऑल पे देम you take us from the boat on whatever it should be free free exactly it should be free not you can't charge 10 15 rupees exactly so it is a problem with that is I can't blame them also barabar but you all don't say it is open defecation free it is not and it, unless the toilets are built at Kudbon jetty it will never happen exactly and these are the basic facilities they are supposed to give exactly yes itli jar karpa shakna एक टॉयलेट फेसिलिटी प्रोवाइड करपाक शकना इवन वॉशरूम आनी किदें आसा बाकीचें कांय ना क्लिनिनेस डस्टबिन्स यू नीड ऑल कायंड ऑफ फेसिलिटीज एक्झॅक्टली इवन टू गो हॅव अ बा शावर एक्झॅक्टली ते 15 रुपया घेता रेट ह्यो सारक्यो ना थंय हे सुलभ जाय ते करता 10 रुपया टॉयलेटींग 15 रुपया तेय दिवपाक तेंचे तांक ना कित्याक ते लेबरच द्या काम तेंचे कडेन पयशे आसना ते बोटीर काम सी आतां ह्यो बोटां हांगा पावल्या पूण तशी जेटीक तांकां आहा तितल्यो स्क्रॅप बोट्यो दोन लायन्यो फूल स्क्रॅप त्यो कोण काडिना ते कोणे काढपाचे एक्चुअली फिशरीज डिपार्टमेंट शूड फिशरीज डिपार्टमेंट बिलॉंग्स टू देम एंड दे आर मॅनेजिंग दीस जेटी ओनली जेटी इन गोवा विच इज मॅनेज बाय fisheries is Kudbon jetty is it the biggest jetty because due to some reasons few years back somebody went to the high court but it has been settled amicably now we have dissolved all the other society brought as a federation even that we have sent a letter to the
फिशरीज डायरेक्टर दे शुड हैंड ओवर टू यू एक्चुअली हैंड ओवर टू अस बिकॉज दे कांट मैनेज आणि त्यांचे स्टाफ डायरेक्ट सांगता वी कांट मॅनेज म्हणून तुम्ही ओरा बाबा पण आधी आणि चार्जेस तुमको तुम चार्ज करता जेटी यूज करप सी जेटी बिफोर वी यूज टू रन इट एंड वी यूज टू चार्ज द एजेंट एंड वी यूज टू मॅनेज एव्हरीथिंग क्लिनिंग ऑफ द जेटी सगळे स्ट्रीट लाइट सीसीटीवी कॅमेराज एव्हरीथिंग एंड लास्ट सिन्स दे हॅव टेकन नाव ते आता एक चार पांच वर्सां जातले ओके फायव सिक्स इयर्स बॅक सो सिन्स देन देयर आर नो देयर इज नो मेंटेनन्स एक्झॅक्टली आता येस सो पहिले चार्ज करता ते किती आम्ही आता कोणाक चार्ज वी आर डिपेंड वी इट इज विथ दे आर चार्जिंग द एजंट्स नाव आणि दुसरे म्हणजे एजंटा येता हा टू इयर्स बॅक दे चार्ज एव्हरी एजंट टू लॅक्स सोळा कित एजंट रजिस्टर्ड झाले देट दीस नोटिफिकेशन दे इशूड ऑल ओवर गोवा फॉर कुडबोर्न बोटीचे ओनली ओनली एजंट फ्रॉम कुडबोर्न रजिस्टर्ड 16 म्हणजे 32 लॅक्स झाले नन ऑफ द अदर जेटीज वास्को जाऊ चापोरा जाऊ मालीम एक पर्यंत एजंट रजिस्टर जाऊ ना सो एनी वे दे चार्ज द कुडबोर्न जेट अरे हे इतले इन्कम येला तुम्ही हेजेर कितें करा न्हू नथिंग इज हॅपनिंग You should spend here, no wonder facilities. And the second thing is that this agent is going to get it and they have not given us assurance. We are not liable if any agent comes. We all are responsible of giving the fish and getting the money. So last year, there were two agents. More than 50 lakhs of people. आता हू इज रिस्पॉन्सिबल फिशरीज आर नॉट टेकन टेकिंग दीस रिस्पॉन्सिबिलिटी पहिले आम्ही मॅनेज करता असताना त्यांना वी वर नॉट एनी टॉम डिक एन हॅरी वी यूज टू स्क्रुटनाइज एनी न्यू एजंट ओ द ओल्ड एजंट हॅड टू प्रपोज सम न्यू एजंट्स ओके सो दीस इज नॉट हॅपनिंग आता काल पयर आणि खंयचे एजंट येयला रजिस्टर्ड झाला सो दीस वील हॅपन अरे 1 lakh एनी वन वील कम डेपॉझिट नाव इट हॅव मेड 1 lakh एंड 25,000 डेपॉझिट बॅकग्राऊंड चेक कांयच ना अरे 1 lakh तू आयलो तू इनिशियली तू येता आणि कॅश पेमेंट करता अरे एक दोन तुवें गाडी भरली जाल्यार इट इज वन गाडी एक 20-40 lakhs जाता दोनूय गाडी भरून गेलो जाल्यार यू आर ओवर फिनिश बोटकार काबार हांव असलें हें फिशरीज डिपार्टमेंट चलता आणि हांव सांगूंक सोदतां फिशरीज म्हणजे हे आयकता जाल्यार तुका हे स्टॉप दीस फीश माफियाज रुलिंग दीस कुडबोर्न स्पेशली कुडबोर्न जेटी आणि जे हे एजंट आहा एजंट कोणाकू हाडून घालता तेजे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही येत्या वर्सा हे सिजनाक आमचे पयशान तुम्ही घेतले डायरेक्टली आय वील मेक शुअर दॅट यू ऑल आर आणि वी वील गो टेक फर्दर ॲक्शन वी मायट इवन गो टू कोर्ट अँड स्पेशली दीस मिनिस्टर अँड स्पेशली फिशरीज डायरेक्टर We will go to that such action. Thank you. पहिले आता आम्ही एक राऊंड मारून पहिलो कुडबोर्न जेटीचो आणि सावियोन आमकां इतलो इन्फॉर्मेशन प्रोवाइड केलं आणि आम्ही हे जेटी सध्या इतले सामके कंप्लीट मॅस म्हणपाक शकता मेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ताणें सांगलो तो आमकां सँडबाराचो सँडबारा खातीर कितलो तांकां प्रॉब्लेम जाता आणि कितले थंय प्रोडक्शन जे कमी जाता कारण ते तांकां बोटीक भरपाक आणि भायर काडपाक भितर काडपाक मेळना त्या शिवाय हांगा कितलोच फेसिलिटी ना सादे टॉयलेट फेसिलिटी फ्री टॉयलेट फेसिलिटी जे मेळपाक जाय ती ना आणि म्हणून सामकें ओपन डेफिकेशन सगळें जाता आणि अशे तरेचे वेगवेगळे तरेचे इशूज आमी हांगा पयले कुडबोर्न जेटीचेर जाता तितले बेगीन हाजेर कितें तरी एक्शन जावपाक जाय फिशरी डिपार्टमेंट अशें दिसता की कंप्लिटली डिफंक्ट आसा दे आर नॉट कन्सर्न अबाउट द इशूज ऑफ फिशरमॅन आणि ते जर अशें जर उरलें जाल्यार इट वील हॅव मोर प्रॉब्लेम्स गोंयचें प्रोडक्शन फीश प्रोडक्शन खंय कमी जातलें आणि गोंयकारांचो जो हातान जो बिजनेस आसा तोय वतलो तसो जाता तितले बेगीन हांचे हांगा लक्ष घालून कुडबोर्न जेटीचो इशू सॉल्व जावपाक जाय आमी हांगाच थांबतात पळयत रावात गोमंतक टीव्ही